जस्ट राइड की सुरुआत के लिए इंजिन माल फंक्शन चे साइन आल है मोस्ट प्रॉब्ली इंजिन मध्ये काही एरर वगैरे असतात तेव्हा अशा पद्धतीचं साइन येतं नमस्कार मंडळी मी अतरंगी अंकिता विथ केजू आणि स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या ब्लॉगमध्ये या वर्षाची शेवटची राईड आम्ही करतोय वर्षाची शेवटची राईड असली तरी सुद्धा आम्हाला व्लॉगिंग चालू करून अजून एक वर्ष पण नाही झालं आहे आणि याच्या पुढे आम्ही भरपूर सारे ब्लॉग्स नक्कीच करणार आहोत वर्षाच्या शेवटी आम्ही ठरवलं की एखाद्या मंदिरात आपण जाऊया आणि त्याच्यानंतर आपला सर्वांचा बायकर्स पॉईंट जो आहे खंडाळा घाट आपण तिथे जाऊया तिथे व्हिजिट करून येऊया सो म्हणून आम्ही आता निघालो आहोत 7:30 सकाळचे आज ठरवलंच होतं 7:30 निघू आणि त्याच दरम्यानच निघायला सुरुवात केली आम्ही आता निघतो आम्ही फक्त एक बॅग घेतली आहे ज्याच्यामध्ये पाण्याची बॉटल आहे आपली जी आपल्याला लागते फुल टाईम आणि गिम्बल आहे आपल्याकडे आपला बाकीचा कॅमेरा सेटअप आहे पूर्णपणे आणि आपले गेअर्स ऑब्व्हियसली ते तर आपल्याला पाहिजेत सो आता मी निघतो गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं पेट्रोल फील करतो आणि तुम्हाला डिरेक्टली हायवेवरती भेटतो नमस्कार मंडळी 2021 या वर्षाची शेवटची राईड आज आपण करतोय आणि कालच रात्री आम्ही आईस्क्रीम खाल्लं आहे त्यामुळे माझा घसा थोडासा बसला आहे सो प्लीज बेअर विथ मी टाईम अपडेट तुम्हाला ऑलरेडी अंकीने दिलं आहे आणि अंकीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला पेट्रोलसुद्धा भरायचं आहे सो आत्ता आपण बेलापूरला पोहोचलो आहे तो इथेच कुठेतरी पेट्रोल भरून घेऊया घेऊन जाऊ हा इंजिन माल फंक्शनचं साईन अजूनसुद्धा गेलेलं नाही आहे आणि हे असं का दाखवत आहे मला खरंच कळत नाही आहे कारण की नुकतीच आम्ही बाईक सर्व्हिस करून घेतली होती अंकितचं असं म्हणणं आहे की अजूनही इंजिन बऱ्यापैकी थंड आहे म्हणून कदाचित सेन्सर आपल्याला इंजिन माल फंक्शनचं साईन देत आहे पण ॲक्च्युली मला खरंच कळत नाही आहे कारण की नेहमीप्रमाणे राईड सुरू करताना आपण कोल्ड स्टार्ट सूर्याला दिला होता आणि त्यानंतर राईड करत आपण बेलापूरपर्यंत पोहोचलो आहे सो मला खरंच कळत नाही हे साईन काय येत आहे आणि जर हे साईन थोड्या वेळात नाही गेलं तर आपल्याला ऑब्व्हियसली ही गाडी परत शोरूमला नेऊन दाखवावी लागणार आज रस्त्यावर बरीच गर्दी आहे उद्या 31 असल्यामुळे कदाचित भरपूर लोक आज ट्रॅव्हल करताना दिसत आहेत फायनली इंजिन माल फंक्शनचं साईन आता दाखवणं बंद झालेलं आहे पण तरीसुद्धा हे का झालं याचं कारण जाणून घेणं खूप गरजेचं आहे अंकीने तर तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे की आज आम्ही एका मंदिरात जाणार आहोत सो आता आम्ही चाललो आहोत गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये जे खोपोलीला आहे ॲक्च्युली आम्ही जाणार होतो महाडच्या गणपतीला पण प्लॅनमध्ये लास्ट मोमेंट थोडेसे चेंजेस केलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत खोपोलीला ॲक्च्युली आम्ही आधीच थोडीशी इन्क्वायरी करून घेतली आहे आणि आम्हाला असं समजलं आहे की आश्रमामध्ये व्हिडिओ शूटिंग करण्याची परमिशन नाही आहे पण ठीक आहे खूप दिवसापासून आमची आश्रम व्हिजिट करण्याची इच्छा होती सो वी आर ऑन द वे हा इथला रस्ता कर्जतच्या दिशेने जातो इथे तुम्हाला मोरबे धरण माथेरान आणि बरेच सारे स्पॉट बघायला मिळतील आपल्याला सध्या तरी इथून सरळच जायचं आहे वेदर खूप प्लेझंट आहे आजचं सूर्यदेवता प्रकट झालेले असले तरी गर्मी आश्चर्य काय नाही आहे वातावरणसुद्धा खूप थंड आहे आज 2021 करोनामुळे आपल्याला पाहिजे तेवढ्या आणि पाहिजे तशा राईड करता आल्या नाही बट होपफुली तुमच्या आमच्यासारख्या रायडर्ससाठी 2022 हे वर्ष खूप चांगलं असेल आणि आपल्याला भरपूर साऱ्या राईड करायला मिळतील ओल्ड मुंबई पुणे हायवेवर आता आपण आहोत नो डाऊट इथे आल्यावर असं काही फील होतं की जणू हा हायवे आपल्याचसाठी बनवला या रस्त्यांवर कधी पावसातनं राईड करून बघा नाही मी तर म्हणून कराच काय मस्त फिलिंग असतं माहिती आहे म्हणजे लिटरली हलका हलका पाऊस पडत असतो दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडं दिसत असतात थंड हवा सुटलेली असते आणि मस्त आपण बाईकवरून हा रस्ता कापत पुढे जात असतो खूप कडक फिलिंग असते खोपोलीच्या एकदम जवळ आपण येऊन पोहोचलो आहे आश्रमाकडे जाण्याचा रस्ता कुठून येते आपण बघूया याआधी जर तुम्ही आमची टेम्पल राईड सिरीज बघितली नसेल तर ती नक्की बघा खूप वेगवेगळी मंदिरं आम्ही एक्सप्लोअर केली आहेत आणि ती सिरीज तुम्हाला नक्कीच आवडेल गगनगिरी महाराज मठ इथे लिहिलं आहे हा रस्ता सरळ खंडाळा जातो सो आपण इथून आतमध्ये जाणार आहोत लेफ्ट टर्न घ्यायचं आपल्याला मोठा बोर्ड आहे व्यवस्थितपणे दिसतं सो यू डोंट नीड टू वरी की तुम्ही चुकाल वगैरे व्यवस्थित रस्ता या मंदिराकडून राईट आणि मग खोपोली नगर परिषदकडून जर लेफ्ट घेतला
रस्ता हा सरळ रस्ता आपल्याला लागतो आणि या रस्त्यावरून तुम्ही आरामात इथे येऊ शकता। चालेल ना इकडे लावली पिल्लू। हाय पिल्लू, तुम्ही माझ्या मागे आश्रम बघू शकता। खूप मोठी वास्तू आहे ती आणि आम्ही नुकतंच आश्रमामधून दर्शन घेऊन बाहेर आलोय। आतमध्ये शूट करण्याची परमिशन नव्हती त्याच्यामुळे मी तुम्हाला आतलं दृश्य खरंच नाही दाखवू शकले। पण जर तुम्ही कधी इथे ट्रॅव्हल करताय कर्जत खोपली साईडला आणि ट्रॅव्हल नसेल जरी करत ना, तरी नक्की या आश्रमाला एकदा तरी भेट द्या। आश्रम आतमधून खूप स्वच्छ, खूप क्लीन आणि खूप मस्त बनवले त्यांनी। त्यांचे लिटरली वॉशरूम्स पण खूप छान आहेत, खूप स्वच्छ आणि क्लीन आहेत। ती खूप बेसिक गोष्ट आहे म्हणून मी ही गोष्टसुद्धा इथे मेन्शन करते। आम्ही आतमध्ये प्रसाद देखील घेतला आहे, तुम्हाला तिथे प्रसाद जेवणाची सुद्धा आतमध्ये त्यांनी सोय केलेली आहे। सो कधी इथे येत आहे तर नक्की तुम्ही आश्रम व्हिजिट करा। तुम्ही माझ्या मागे बघू शकता नदी आहे आणि ही नदी आश्रमामधूनच ट्रॅव्हल करते। आत्ता आम्ही जिथे उभे आहोत हा एक ट्रॅव्हल करायचा लोकल रस्ता आहे जिथून गाड्यासुद्धा जातात। सो त्यांनी आश्रम बांधताना नदीचा प्रवाह देखील कुठेही हलवलेला नाही आहे। आता आम्ही आलोत वर्षाच्या शेवटी, आता तर पावसाचा सीझनसुद्धा नाही आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, पण तरीसुद्धा नदीचा प्रवाह खूप जास्त आहे। तुम्हाला खूप चांगला आवाजसुद्धा ऐकायला येत असेल कदाचित, खूप प्रवाह देखील आहे नदीचा। आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली ना तर आश्रमामध्ये काही झाडं आहेत, याचा अर्थ त्यांनी आश्रम बांधताना झाडाला कुठेच हानी पोचवलेली नाही आहे आणि आश्रम बांधताना सुद्धा झाडं तशीच ठेवून त्याच्या आसपास कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। हे बघ इथे पण लेक आहे मोठा आणि बघ इथे वीरेश्वर मंदिर 1758 साली बांधलंय। आणि हा आपला बोरघाटाचा रस्ता, बऱ्याचदा आपण या घाटातनं प्रवास केलेला आहे पण काय ना आपल्या सर्वांचा हा फेवरेट स्पॉट झालेला आहे। म्हणजे प्रत्येक बायकर कधी ना कधी छोटासा का होईना पण या घाटात एक ना एक हॉल्ट तर नक्कीच घेतो। मुंबई आंबाची जेव्हा आपण राईड केली होती, आय गेस आमचा 5वा 6वा व्लॉग होता तो, त्यावेळी सुद्धा आम्ही याच घाटातनं प्रवास केला होता आणि त्यावेळी आपली सूर्या फुल्ली लोडेड होती त्यामुळे घाट चढताना थोडासा थ्रस्ट लागत होता आणि आजसुद्धा थ्रस्ट फील होतो आहे। ॲक्च्युली टायरमध्ये हवा थोडीशी कमी झालेली आहे। सो बघूया आपण इथे, आय गेस 1-2 पंक्चरवाले आहेत तर झालंच तर आपण इथे हवा भरून घेऊया। हवा चेक कर ना, चटका लगे पीछे लू क्या थोड़ा ये हवा उतर जाएगा इससे। सो बाइक मध्ये हवा कमी होती तो हवा चेक करून घेतली मागे, ऍक्च्युअली हवा भरपूरच कमी झालेली आणि आय गेस वॉलपिन ब्लॉक झालेला त्यामुळे हवा जात नव्हती। तर त्यांनी वॉलपिन पण चेंज करून दिला आहे। ॲव्हेंजर्स युजर्स जे असतील त्यांना माहिती आहे की आपला वॉलपिन थोडा वेगळ्या टाईपचा येतो। सो वॉलपिन त्यांच्याकडे होपफुली अवेलेबल होता आणि त्यांनी व्यवस्थितवाला वॉलपिन टाकला आहे। आणखी बस विकडे असून सुद्धा सरप्राइझिंगली आज रस्त्यावर भरपूर सारे रायडर्स दिसत आहेत। नो डाऊट आपण लोणावळा घाटाजवळ आहे सो रायडर्स लोकांचा फेवरेट पॉईंट आहे, तर इथे रायडर असणं खूपच साहजिक आहे।
पण ऑन द वे सुद्धा येताना म्हणजे कर्जतच्या साईडला चौक साईडला वगैरे भरपूर रायडर होते, तर दॅट इज सरप्रायझिंग. म्हणजे विकेंडला तर रायडर्स असतातच, पण आजकाल वीकडेजमध्ये पण बरेच लोक राईड करतात. कुठेतरी बरं पण वाटतं, यु नो, आपलं जे रायडिंग कल्चर आहे ते हळूहळू प्रोग्रेस करत आहे, पुढे जात आहे, काहीतरी वेगळं होत आहे. सो फायनली आता आपण खंडाळा घाटात पोचलो आहे. वेदर खूप छान आहे, 12:30 वाजले आहेत, तरी पण थंडावा आहे हवेमध्ये. वी थॉट की आपण आता दुपारी येतो आहे, तेवढा थंडावा नसेल, पण थंडीचा सीझन आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आणि त्यामुळे थंडावा आहे. जर सकाळी तुम्ही या ठिकाणी येता तर तुम्हाला खूप मस्त व्ह्यू मिळू शकतो. म्हणजे या पूर्ण घाटात जो आसपास तुम्हाला दिसतो आहे ना, पूर्णपणे इथे धुकं असतं आणि खूप मजा येते जर तुम्ही सकाळी इकडे आलात तर. पण आम्ही एक वेगळी लोकेशनला व्हिजिट करून मग इकडे आलो आहे, त्यामुळे आम्हाला यायला थोडासा लेट झाला, पण तरी पण वेदर खूप छान आहे इकडचं. म्हणजे आम्हाला बिलकुलही असं वाटत नाही आहे की खूप जास्त गर्मी आहे वगैरे. हां, ॲक्च्युली म्हणजे एकदा सकाळी लवकर इकडे यायलाच पाहिजे, आणि थंडीत तर मोस्ट प्रॉब्ली यायलाच पाहिजे, कारण खूप सुंदर वेदर असणार आहे. मला माहिती नाही तुम्हाला इथे व्यवस्थित दिसतं आहे की नाही, पण लिटरली 12:30 वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता मागे धुकं आहे, लिटरली धुकं पडलं आहे. तर सकाळी इकडचा नजारा खूप वेगळाच असणार आहे आणि धमाल असणार आहे. पावसात का असतं यार हे वेदर? पावसात आम्ही ॲक्च्युली बऱ्याचदा इथून ट्रॅव्हल केलं आहे, व्लॉग नाही केलं आहे अजूनपर्यंत, पण ट्रॅव्हल बऱ्याचदा केलं आहे, त्यामुळे आम्हाला भरपूर चांगला अंदाज आहे की पावसाळ्यात तिकडचं वेदर अल्टिमेट असतं. केस सगळी भरकटली आहेत ॲक्च्युली, बऱ्याच वेळ हेल्मेट घालून ठेवलं होतं म्हणून, सो इग्नोर करा. खंडाळा घाटामध्ये आपण थांबलो आहे आणि इथे आम्ही सो कॉल्ड ब्रेकफास्ट करतो आहे. म्हणजे आजचं ब्रेकफास्ट असं नाही, पण चहा वडापाव आपलं युनिव्हर्सल कॉम्बिनेशन माझं खाऊन झालं आहे, कौस्तुभ खातो आहे आता सध्या तरी. सो आता मी ॲक्च्युली जिथे थांबलो आहे ना, या काकूंकडून आम्ही वडापाव घेतले होते आणि खूप छान टेस्ट आहे त्याची. म्हणजे जनरली वडापावची टेस्ट सगळीकडे छानच असते आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे टेस्टसुद्धा लागते. सो खूप छान होता यांच्याकडे वडापाव. चहा आपल्याकडून नाही होणार आहे जास्त प्यायला, तुम्ही चहा नाही पिणार आहे. सो अशा प्रकारे आम्ही एक छोटीशी अजून एक राईड केलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही आधी गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये गेलो होतो आणि तिथून आम्ही खंडाळा पॉईंटवरती आलो आहे. इथून आम्ही आता परत घरी जाणार आहोत. बस नेक्स्ट राईड आम्ही प्लॅन करतो आहे, आम्ही विचार करतो आहे साताऱ्याला जायचं की कोल्हापूरला जायचं. सो भरपूर लोकांनी आम्हाला असं सजेशन दिलं की साताऱ्याला जा, पण साताऱ्याचं प्लॅन करता करता असं आमचं झालं आहे की एवढे कमेंट्स त्याच्यावरती असे आले आहेत की नाही तुम्ही आता कोल्हापूरला जा. सो आम्ही स्वतः पण कन्फ्यूज आहोत की आपल्याला साताऱ्याला जायचं की कोल्हापूरला जायचं आहे. सो आम्ही त्याच्यावरती थोडं वर्कआउट करतो, पण जस्ट होपफुली की आपल्या नवीन कोरोनाच्या व्हायरसमुळे लॉकडाऊन नाही लागणार आणि आपण रायडर्स असेच नवीन नवीन ब्लॉग करत राहू, ब्लॉग्स बनवत राहू आणि आपल्या व्ह्युअर्सला आपल्या सबस्क्रायबर्सला ते ब्लॉग दाखवत राहू. सो सगळ्यांनी काळजी घ्या, सेफली राहा, सेफली ट्रॅव्हल करा, सॅनिटायझर वापरायला नक्की विसरू नका. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमधून कळवा. मला वाटत नाही कौस्तुभ काय बोलणार आहे, कारण तो फुल खाण्याच्या मूडमध्ये लागलेला आहे. सो ओके, जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमधून कळवा. तर आम्हाला सुद्धा असेच सपोर्ट करत राहा तोपर्यंत. ओके, बाय.